सर, एक शेवटचा प्रश्न. नवरात्र उत्सव येत आहे आणि त्यासाठी आज भाजप आमदार नितेश राणेंनी असं वक्तव्य केलंय की गरबा खेळण्यासाठी देखील आता आधार कार्ड तपासा, लव जियाचा प्रश्न उपस्थित होईल, केवळ हिंदूंना इथे परवानगी द्या. म्हणजे कसं पाहता असं आहे की आपण काही दिवस जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारानं, भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यानं जन आक्रोश यात्रा काढल्या गेल्या, जन आक्रोश आंदोलन केलं गेलं आणि त्याच्यामध्ये हिंदू खतरे में है असं भारतीय जनता पार्टी टावो फोडते आणि त्यांचे जे कोणी हस्तक आहेत, हितचिंतक आहेत, ते टावो फोडत आहेत. काँग्रेसच्या राजवटीमध्ये मात्र कधीही हिंदू खतरे में है अशा प्रकारचा टावो एकदाही एकाही हिंदू संघटनाने फोडलेला नाही. परंतु आज केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपाचेच आमदार अशा प्रकारचं जर विधान करत असतील तर हिंदू खतरे में है हे ह्यांच्या राजवटीमध्ये म्हणायची वेळ आली, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. ललित पाटील यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी फोन केले होते अशा प्रकारचे वक्तव्य सुषमा अंधारींनी केले. तर ड्रग माफियाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अशा प्रकारचा फोन करणं किती गंभीर आहे काय होता? सुषमाताई अंधारे ही कुठलीही गोष्ट माहिती असल्याशिवाय विधान करतील असं मला वाटत नाही. परंतु सुषमाताई अंधारेंनी जे विधान केलं त्याची मला यत्किंचिती माहिती नाही, सूत्रांत माहिती नाही, त्यामुळं मी भाष्य करणं उचित नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.